बटाटा वड़ा, मिर्ची पेस्ट है, मटकी है, जीरा है, मोहरी है, बटाटा कट के लिए उकड़ून आता अपन फोड़नी दे बटाटा। हळद मीठ आणि मटकी टाकून आपण परतून घेतलेली मिरची टाकलेली आपली वाटलेली, आता आपण बटाटा टाकू त्याच्यात। वड्यांचं सारण आपण तयार करून घेतलेलं आहे आपलं, तर 2 मिनटं हे शिजून घेऊ। मटकी आपली शिजलेली आहे वाफेवरती, आता हे 2 मिनटात शिजून घेऊ। आपला बटाटा आता झालेला आहे, आता आपण हा बटाटा काढून घेणार आहोत आणि याच बटाट्याच्या कढईमध्ये आपण चटणी करणार आहोत। कारण की जे बटाट्याचं खाली राहिलेलं असतं ना, बटाटा जो खाली चिटकतो असं कडक कडक राहतं ना, त्याच्यामुळं चटणीला चव छान येते आणि चटणी टेस्टी लागते। आता आपण याच्यामध्ये चटणी करून घेऊ बटाटा काढून। पण चटणीसाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे, जिरं मोहरी टाकलेली आहे, आता आपण त्याच्यामध्ये आपली चटणी टाकणार आहोत। पण आता आपली चटणी टाकणार आहोत, आपण या चटणीमध्ये पुदिना टाकलेला आहे, ओलं खोबरं टाकलेलं आहे, शेंगदाणे आहेत, हिरवी मिरची आहे, आलं लसूण आणि थोडीशी चिंच आहे। आता आपण चटणी आपली परतून घेऊ। आता याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चटणीमध्ये, तर आपण मीठ टाकून घेऊ आणि आपली चटणी एक हे करून घेऊ, मिक्स करून घेऊ। या चटणीला तडका दिला तरी चालतो, पण आपण तडका नाही दिलेला आहे, चटणी डायरेक्ट अशी हे करून घेतली। अशा प्रकारे तयार आहे आपली चटणी। आता आपण वडे करून, आपण आता याचे वडे करून घेत आहोत। असे छोटे छोटे वडे करून घेतलेले आहेत। आता हे आपण बेसन पिठामध्ये मिक्स करायचे, जे आपण बेसन पीठ भजीला करतो ना तसंच केलेलं आहे पूर्ण। आता हे करून आपण आता आपले वडे तेलामध्ये सोडणार आहोत, सगळे वडे आपण आता असे सोडून घेऊ। पण आता वडे आपले असे मध्यम गॅसवर चांगले तळून घेऊ। अशा प्रकारे तयार आहे आपला मटकी बटाटा वडा।